स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात आपण आहोत आणि पिंकीचा विजय असो म्हणत पिंक कलरच्याच कपड्यामध्ये आरती आली आहे आणि फार सुंदर दिसते. खूप स्वागत राजश्री मराठे. थँक्यू. एकदा परत करून दाखव ना पिंकी. सो पिंकी आहेस म्हणून तू पिंकी बनून आलीस का? आम्हाला तीच थीम देतात आमच्या सिरियल पिंकी पिंक है ना. येस. पण आरती, मी ना तुला वेगवेगळ्या लुक्समध्ये पाहिले. साडी लुकमध्ये मी तुला जास्त पाहिले तुझ्या सोशल मीडियावर म्हणा किंवा कामाच्या निमित्तानं. आज एवढ्या वेस्टर्न लुकमध्ये बघून मला थोडासा धक्का बसलाय. कोणाला क्रेडिट आहे? हे पूर्णिमा म्हणून माझी डिझायनर आहे, तिला क्रेडिट आहे. आणि मला बेसिकली खऱ्या आयुष्यात इंडो वेस्टर्न खूप आवडतं, त्यामुळे हा माझा कम्फर्ट झोन आहे. ओके. आणि हे क्लच पण तुझं हॉट पिंक बटवाही फार सुंदर. हो ना. पुढचा प्रश्न तू गेस करतेस का मी बोलू? तुला या बटव्यात काय ते उत्सुक आहेस तू? ॲब्सोल्युटली. पण त्याच्या आधी मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करावीशी वाटते. मी रिसेंटली राजश्री देशपांडे आपली जी मराठीतली मराठी पण बॉलिवूडमध्ये जिनी स्वतःला एवढं छान एस्टॅब्लिश केलेलं आहे ती ॲक्ट्रेस आहे, तिची पोस्ट वाचली की अशा पद्धतीच्या इव्हेंटला लोक खूप वारेमाप पैसा खर्च करून. आणि हे तू वाचलीस का बाय एनी चान्स? सो मला एक सांगावं असं वाटतं तिच्या पोस्टवरून इन्स्पायर होऊन मी माझ्या आईने मला ही की आपल्याकडे असलेल्या वस्तू का नाही आपण वापरत. सो असं दरवेळेस ते डिझायनर आणि हे सगळं का सगळंच असायला पाहिजे. सो ही माझ्या आईने मला आणलेली पर्स आहे जी मी आज घेऊन आले इकडे. मला हा थॉट खरंच खूप आवडला आहे. जसं तू म्हणालीस आणि तिची पण पोस्ट आहे की आपण खूप खर्च करतो की आपण सगळ्यांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे, पण आपल्याकडे आहे ना ते कुठेतरी बाजूला राहते या सगळ्यामध्ये. यावर काय हेच की मी आज तिची पोस्ट वाचून मलाही तेच झालं की सगळ्यांनाच फायनान्शियली तेच जमू शकेल असं नसतं. दरवेळेस प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. सो पण ह्या सगळ्या ग्लॅमरस आणि ह्या सगळ्याच्यात आपण त्याच्या मागे धावायचा खूप प्रयत्न करत असतो. सो तिची पोस्ट वाचून इन्स्पायर होऊन मी आज ठरवलं की मी आज माझ्या आईने दिलेली ही पर्स घेऊन जाणार आहे.